बातमी डहाणू मधून समोर आली आहे. डहाणू मध्ये चिकू बागायतदारांकडून मुख्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाने फळ विमा योजनेअंतर्गत आपला सहभाग 12.5% पर्यंत मर्यादित केल्याने तथा अतिरिक्त भाव पालघरमध्ये चिक्कू व्यावसायिकांना बसताना पाहायला मिळतोय. त्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना 60,000 रुपयाचा विमा संरक्षणासाठी 51,000 रुपयाचा हप्ता येत असून विमा हप्त्यात तब्बल 6 पटीने वाढ झालेली आहे. चिक्कू फळ पिकांसाठी पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 85% इतका सर्वाधिक विमा कंपनी निश्चित केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुलनेत तब्बल 6 पटीने विम्याचा हप्ता जास्त भरावा लागतोय. या परिस्थितीमुळे पालघरमध्ये शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असून शासनाने या प्रकरणी लक्ष घालावे यासाठी आज मुख्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार विनोद निकोळे या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आपण शिष्टमंडळ घेऊन कृषीमंत्र्यांना भेट दिली. कृषीमंत्र्यांनी तिथे त्यांच्याबरोबर बरीचशी चर्चा झाली. आपण काही त्यांना सूचना केल्या, परंतु तिथे हा विषय राजकारणाचा नाही आहे, कारण की हे दोन्ही सरकारवर डिपेंड आहे. शेतकरी कारला धरत आपण देशाला चालू शकतो ही आपली भूमिका आहे. आणि मी सुद्धा एका शेतकऱ्याचा बरोबर असल्यामुळे शेतकऱ्याची तणव मला आहे आणि म्हणून मी नेहमी तुमच्याबरोबर उभा आहे. पाठीशी न राहता तुमच्या पुढे आहे. एखादं आंदोलन असेल तर मी शेतकऱ्यांबरोबर आहे. भविष्यात आपल्या कमिटीने सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बैठक आयोजित करायची सुद्धा आपण घेऊया. दरम्यानच्या काळामध्ये आपण त्यांना एक पत्र दिलं होतं, परंतु त्यांना वेळेभावी त्यांनी जी आपल्याला काही बैठक दिली नाही, परंतु भविष्यात पुढे आपण त्यांचीसुद्धा बैठक घेऊया. आणि नक्कीच हे जे काही एक प्रीमियमचं जे बर्डन आपल्यावर आलेलं आहे ते कुठेतरी सुटी करता येईल असं आपण त्यांना एक विनंती करूया.